वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे भाज्यांचा सांजा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक वाटी जाड रवा घेतलेला आहे, एक वाटी जाड रव्यासाठी एक ग्लास पाणी, तर मोहरी थोडीशी, थोडी हळद, सिमला मिरची छोटी बारीक कापून घेतलेली, थोडेसे वाटाणे, थोडेसे गाजर बारीक कापून घेतलेले, दोन तीन पालकची पाने बारीक कापून घ्यायची, फरस बी थोडीशी बारीक कापलेली, फ्लावर घ्यायची आहे थोडीशी बारीक कापून, थोडी कोथिंबीर, एक छोटा कांदा बारीक कापून घेतलेला, एक छोटा टोमॅटो, दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या, एक दोन लसूणची पाकळी बारीक कापून घेतलेली, सहा सात कडीपत्त्याची पाने, मीठ चवीनुसार, थोडं तेल, छोटे दोन चमचे दही। आता आपण हे जे एक ग्लास पाणी घेतलेलं होतं ते पाणी उकळायला ठेवूया। पाण्याला उकळी येते तिथपर्यंत आपण आता ह्या रवा आणि भाज्या परतवून घ्यायच्या आहे। मोहरी घालायची, मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। मोहरी चांगली तडतडल्यावर लसूण घालायचं, हिरवी मिरची घालायची, बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा, चांगलं परतवून घ्यायचं। आता यातच फ्लावर, गाजर, वाटाणा, फरसबी घालायची। याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या तुमच्या घरामध्ये उपलब्ध असतील त्या भाज्या वापरू शकता, किंवा आवडीनुसार भाज्याही घेऊ शकता। चांगलं परतवायचं आहे, सिमला मिरचीही घालायची। आता थोडंसं परतवून झाल्यावर आता रवा घालायचा आहे। चांगला भाजायचा आहे हा रवा। आता टोमॅटो घालूया, पालक घालायची आहे। रवा भाजत असतानाच भाज्या शिजून जातात, त्यामुळे वेगळ्या अशी वाफवायची गरज नाही आहे। हळद घालायची थोडीशी, नाही घातली तरी चालते, अशी छान कलरफुल दिसतो तो। मीठ घालायचं आहे चवीनुसार। सर्व भाज्या आणि रवा चांगला भाजून झालेला आहे, परतवून झालेला आहे, पाण्यालाही चांगली उकळी आलेली आहे। आता आपण हे उकळी आलेलं पाणी, ग्लासभर जे पाणी घेतलं होतं ते आता या रव्यात घालायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे यावर। 2 मिनिटं झालेली आहे, चांगली वाफ काढून झालेली आहे या सांज्याला। पुन्हा एकत्र करून घ्यायचं। आता आपण जे 2 चमचे दही घेतलेलं होतं ते घालायचं आहे। दह्यामुळे ही छान चव येते,